या संदर्भात अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी आम्ही संवाद साधला होता, त्या नेमक्या काय म्हणाल्या तेही आपण ऐकूया। खरं पोलीस फोर्स त्या ठिकाणी आहे आणि कायदेशीर कारवाई करते आहे, पण हे सगळं जे काय झालं ते निंदनीय आहे। कालही आणि आजही ज्या प्रकारे हिंसक वळण या सगळ्या गोष्टीला या शहराला लावलं, ते त्याचा निषेधच आम्ही या ठिकाणी करतो आहे। राहिला विषय पोलिसांचा, मी आज सकाळी 7:30 वाजता बैठक घेतली, सगळ्यांना इन्स्ट्रक्ट केलेले होते, जास्त फोर्स आम्ही बोलवलेली आहे, SRPFच्या तुकड्या त्या ठिकाणी आपण बोलवलेल्या आहेत आणि बाजूच्या जिल्ह्यांमधनं देखील, माझं आत्ताच दिलीप वळसे पाटलांशी बोलणं झालं, त्या ठिकाणी आम्हाला एक्स्ट्रा फोर्सेस लागणार आहेत। पण आता कंट्रोल घेतलेला आहे पोलिसांनी, पण हे जे काय झालं ते खरोखर धक्कादायक आहे, निंदनीय आहे आणि कुठेतरी याला राजकीय वळण लावण्याचा काटेकोरपणे प्रयत्न होतो आहे। हे सगळ्या गोष्टी खरं सामान्य जनतेला वेठीस धरून होत आहेत। सामान्य जनतेला कोणीच वेठीस धरता कामा नाही, सामान्य जनता आपलं काम करतीये, सामान्य जनतेला या ठिकाणी त्रास होता कामा नाही। अमरावती कोमी एकतामध्ये राहणारा आहे, अमरावतीमध्ये हिंदू मुस्लिम एकता मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित आहे आणि ह्या सगळ्या गालबोट लावून हे सगळं वातावरण खराब करण्याचं काम होतंय। या राजकारणी वळणाला खरं थांबल्या गेलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा निषेध या ठिकाणी आम्ही करतोय। तर आपण पाहतो या ठिकाणी अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात आल्या, पोलिसांकडून सुद्धा या जमावाला समजवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, दोषी असतील आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचं देखील आश्वासन नेत्यांकडून देण्यात येत आहे।